शिवराज्य अभिषेक के 350वें वर्ष और स्वतंत्रता सेनानी सावरकर की जयंती के उपलक्ष्य में मनीष ट्रेवल्स नागपुर के राजेश वानखेड़े और सुजन अभियोजन ने मृत्युंजय सावरकर कार्यक्रम का आयोजन किया। कार्यक्रम वसंतराव देशपांडे ऑडिटोरियम में सोमवार 5 जून को शाम 6:30 बजे होगा। राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफड़े स्वतंत्र वीर सावरकर की जीवनी को उनकी दमदार और ओजस्वी वाणी में इस कार्यक्रम में एक प्रस्तुति देने जा रहे हैं। अमर कुलकर्णी आणि येत्या 5 जूनला सोमवारी 5 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या सुरुवातीनिमित्त आणि नुकतीच जी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती झाली 140वी जयंती झाली त्यानिमित्ताने डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आम्ही एक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या कवितांचा आणि गीतांचा कार्यक्रम घेऊन येतो आहे। पुण्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्ती परायण चारुदत्त आफळे हे या कार्यक्रमाचं निरूपण करणार आहेत आणि नागपुरातील विविध मंचावरून कार्यक्रम सादर करणारे कलावंत या माझ्यासोबत सौभाग्यवती सुरभी ढोंगणे, सचिव ढोंगणे आणि इतर अनेक कलावंत हा कार्यक्रम इथे सादर करणार आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य त्यानिमित्ताने समाजापर्यंत यावं, त्यांच्या साहित्यातून जो त्यांचा राष्ट्रप्रेमाचा जो धडा आहे, त्यांच्या प्रत्येक साहित्याला, त्यांच्या प्रत्येक निर्मितीला एक राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्रभक्तीची किनार आहे, ती किनार वारंवार समाजापुढे येईल। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः म्हणायचे, मी जे आज सांगतो ते लोकांना 100 वर्षानंतर पटतं, त्याच्यामुळे त्यांचे विचार आज जास्ती संयुक्तिक ठरतायत। ते अशा संगीतमय आणि निरूपणात्मक कार्यक्रमातून समाजापुढे यावे, यासाठी सगळ्या समाजाला एक वेगळी साहित्यिक मेजवानीपेक्षा एक प्रबोधन करणारी मेजवानी आम्ही या संगीतमय आणि निरूपणात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन येतो आहे। त्यासाठी आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात 5 जून 2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। आपण सगळ्यांनी या काय हा कार्यक्रम प्रबोधनात्मक असल्यामुळे निःशुल्क आहे, संपूर्णपणे निःशुल्क आहे आणि समस्त रसिकांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा। NBC News के लिए अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।